नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील राहुडे येथील सुहास माने या प्रगतीशील शेतकऱ्याने 3 एकरात कलिंगडाचे अत्यंत दर्जेदार उत्पादन घेतले असून त्यांनी उत्पादित केलेल्या कलिंगडाचा सर्व माल रिलायन्स कंपनीने खरेदी केला आहे। अत्यंत प्रतिकूल वातावरणात देखील राहुडे सारख्या गावामध्ये सुहास माने या माजी सरपंचाने केलेल्या कलिंगड उत्पादनाचे सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे। पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे गावचे माजी सरपंच असलेले सुहास माने यांनी 5 फेब्रुवारी 2023 रोजी आरोही, सरस्वती आणि मेलोडी या जातीच्या कलिंगडाची लागवड केली। एकूण 3.5 एकरात त्यांनी ही लागवड केली असून तैवान येथील कंपनीच्या बियाण्याची ही पहिलीच लागवड सातारा जिल्ह्यात होत आहे। वरून काळे दिसणारे कलिंगड आत मात्र पिवळे आपणास पाहायला मिळते। खाण्यासाठी खुसखुशीत, गोड आणि रसाळ असलेले हे कलिंगड याला रिलायन्स कंपनीने 27 रुपये किलोप्रमाणे संपूर्ण माल जागेवरून खरेदी केला आहे। सुहास माने यांना यासाठी एकरी 70,000 रुपये खर्च आला असून यामधून 60 दिवसात एकूण उत्पन्न एकरी 3 लाख रुपये इतके मिळाले आहे। अवघ्या 60 दिवसात 3 एकरच्या कलिंगड लागवडीतून 5 ते 6 लाखाचा निव्वळ नफा त्यांनी मिळवलाय। सुहास माने यांनी केलेल्या अत्यंत दर्जेदार अशा कलिंगडाच्या प्लॉटला पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजित सिंह पाटणकर यांच्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन सुहास माने यांचं अभिनंदन केलं। साहेब नमस्कार, आपलं नाव काय? नमस्ते, माझं नाव सुहास जगन्नाथ माने, राहुडे तालुका पाटण जिल्हा सातारा, माजी संचालक पाटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती। हे आपण कोणत्या जातीचं वाण लावलेले? सेमी नॅनो सीडच आरोई, आता जे आपण प्लॉट उभं आहे ते आरोई म्हणून ते सीड्स आहे। त्याचे वरून जर आपण बघितलं तर पट्टे तर असं थोडस ब्लॅक या पद्धतीचं ते वाण आहे आणि आतून त्याचा घर जो आहे तो येलो कलरचा आहे आणि चव बोलाल तर आपण जे नॅचरली बाकीचे जे फळे घेतो त्याच्यापेक्षा हे अधिक गोड आहे। म्हणजे सांगायचं झालं तर आपण जे गुलकंद कसा घेतो आणि त्याची टेस्ट करतो हा त्या चवीचं एकदम खायला रसाळ आणि कुरकुरीत हा आणि इतकं ह्याचं म्हणजे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर पहिल्यांदा आमच्या माझ्या तारळी विभाग जो आहे त्या तारळी विभागात पहिल्यांदा असे नॅनो सीडचं बीज लावून हे कलिंगडचा प्रयोग मी पहिला